फुलपाखरासारखं रंगीबेरंगी जीवन जगायला तिला खूप आवडतं. व्यवसायानं आरजे असल्यामुळे हा माईक म्हणजे जणू तिचा जीव की प्राण. एखादी वक्तृत्व स्पर्धा असो किंवा खेळाचं मैदान, प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवणं हाच तिचा छंद. बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेली ही दुर्गा म्हणजे आरजे आकांक्षा. नाशिक इथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणाऱ्या आकांक्षानं यजुर्वेदामध्ये मास्टरशिप मिळवली आहे. ही पदवी मिळवणारी ती देशातील दुसरी मुलगी आहे. अभ्यासवृत्ती आणि सभेत व्यक्त होण्याचं धाडस या गुणांमुळे आकांक्षाला मीडिया क्षेत्र खुणावत होतं. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून तिच्या वक्तृत्वाची चुणूक दिसत होतीच. नाशिक इथल्या काही रेडिओ स्टेशन्समध्ये तिला कार्यक्रम होस्ट करण्याची संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करून तिनं या क्षेत्रात घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. जिद्द, चिकाटी आणि आपल्या कामावर नितांत प्रेम असलेली आकांक्षा गेल्या 3 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर इथल्या माय एफ एम रेडिओ स्टेशनवर आर जे म्हणून कार्यरत आहे. जीवनाचा मनमुराद आनंद घेण्याचा वस्तुपाठ ठेवणाऱ्या या दुर्गेला PMT प्रोडक्शनकडून भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. जीवन गाणे गातच राहावे. मैत्रिणींनो, हे गाणं जेवढं सुंदर आहे ना, तेवढंच सुंदर पद्धतीनं जगणारी आणि आयुष्याचा मनसोक्त आनंद घेणारी आपली आजची दुर्गा आहे बरं का. ती कला क्षेत्रामध्ये काम करते, मीडियासारख्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट निवेदिका म्हणूनही तिचं नाव झालेलं आहे आणि संस्कृतचा गाढा अभ्यासही तिचा आहे बरं का. या दुर्गेला आपण आज भेटणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नेमका या क्षेत्रातला तिचा प्रवास कसा झाला, आपल्या मैत्रिणींना तिला काय काय सांगायचं आहे आणि अजून असंच बरंच काही. चला तर मग आपण आपल्या ह्या दुर्गेला भेटणार आहोत, जिचं नाव आहे आकांक्षा गिरणारकर. आणि हो, तुम्हाला माहीत आहेच, TMT प्रोडक्शन्स आणि माय एफ एम 94.3 हे आपल्यासाठी घेऊन येत आहे नवदुर्गा उत्सव 2023, जागर स्त्री शक्तीचा सन्मान महिलांचा, फक्त जेननेक्स्ट चॅनलवर. चला मग भेटूया आपल्या ह्या दुर्गेला, आकांक्षा गिरनारकरला. आकांक्षा, वेलकम. थँक्यू व्हेरी मच. हाऊ आर यू? फाईन, थँक्यू. मीडियाच्या क्षेत्रामध्ये आता सगळीकडेच सोशल मीडिया किंवा प्रिंट मीडिया तर अगोदरपासून होता, आणि अशा परिस्थितीमध्ये तुला रेडिओ जॉकी का व्हावं असं वाटलं? रेडिओ जॉकी व्हावंसं वाटल्यानंतर, म्हणजे खरं तर रेडिओ जॉकी झाल्यानंतर मला एक थॉट डोक्यात आला, इन व्हेरी फर्स्ट मंथ, दॅट इज की आपण खूपदा लक्ष देतो की समोरचा माणूस दिसतो कसा आहे, आणि जेव्हा त्याची एक प्रतिकृती किंवा तो दिसतो त्याच्यानुसार आपण बऱ्याचदा त्यांना जज करत असतो आणि आपल्याला ती सवय लागलेली असते लहानपणापासून. जेव्हा रेडिओमध्ये मला इंटर्नशिप करण्याची अपॉर्च्युनिटी मिळाली तेव्हा मला असं वाटलं की हे एक मीडियम आहे जिथे फक्त लोक जेव्हा बोलतात त्यांच्या बोलण्याला प्रेफरन्स दिला जातो. हे बघितलं नाही जात की समोरचा माणूस दिसायला कसा आहे, ती मुलगी आहे, तो मुलगा आहे, त्यांचा एज किती असेल, त्यांच्या विचारांना महत्त्व दिलं जातं. आणि तिथे एक स्टेप होती जिथे मला असं वाटलं की आय शुड गो विथ रेडिओ अँड आर जे बनायला पाहिजे आणि रेडिओ जॉकी बनून समाव माझे थॉट्स पोचवायला पाहिजे. ओके. आणि तुझा अभ्यास आहे तसा संस्कृतमधला, पण रेडिओ जॉकी म्हटल्यानंतर हिंदी आणि मराठीचं कॉम्बिनेशन खूप सारं, अशा परिस्थितीमध्ये संस्कृत भाषेचा तसा काही तिथे उपयोग तुला होत नाही? संस्कृत भाषेचा उपयोग होतो, कारण की ज्यावेळी डिक्शनची गरज पडते, म्हणजे बोलताना आपण असं म्हणतो की बऱ्याचदा काही काही गोष्टींसाठी जीभ वळत नाही, आणि लकीली आय डी डी यजुर्वेदा मास्टर्स, सो हे सगळं करत असताना किंवा संस्कृतचं पाठांतर लहानपणी, माझ्या लहानपणी हे ट्रेंड होतं की एकतर संस्कृतच्या स्पर्धा किंवा वक्तृत्व स्पर्धा किंवा एखाद्या गेममध्ये पार्टिसिपेट करायचं, आणि आईबाबांनी ती सवय लावली होती की या सगळ्या गोष्टींमध्ये तुला थोडं आलं पाहिजे. आणि ते पाठांतर करताना असं व्हायचं की एखादा उच्चार जमत नाही आहे, मग मला जे शिकवत होते तर ते तो करेक्ट करायचं, आणि त्या गोष्टीचा मला आत्ता खूप कुठे ना कुठे बोलण्याच्या क्षेत्रामध्ये उपयोग होतो. म्हणजे संस्कृत भाषेमध्ये मी काय बोलत नसले तरी पण संस्कृतच्या उच्चारांचा मला डेफिनेटली उपयोग खूप जास्त होतो. या क्षेत्रामध्ये वेगवेगळे अनुभव तुला येत असतील, म्हणजे जसं तू म्हणतेस की खूप जणांशी इथे बोलावं लागतं, मग अशा परिस्थितीत खूप भरभरून बोलणारे पण लोक असतात, त्यांना शांत करणं हे पण मोठं स्किल आहे.
की त्या टाइम लिमिटमध्ये तुला प्रोग्राम तो न्यायचा असतो. अशा परिस्थितीत काही चांगल्या वाईट आठवणी असू शकतील, तशा काही आठवणी शेअर करणं. ॲक्च्युली काही जणं, तुम्ही म्हटलं तसं, काही जणं खूप कमी बोलतात, काही जणं जितकं विचारलं बरोबर तितक्या ड्युरेशननुसार पण बोलणारे असतात. आणि आजकाल असं झालं की लोकांना रेडिओ असेल किंवा टी व्ही असेल, त्यांना माहिती आहे की ड्युरेशन हे दिलं आणि इतक्याच्यात आपल्याला बोलायचं, तर ते प्रिपरेशननुसार येतात. पण कधी कधी आठवणी खुलत जातात आणि गप्पा रंगत जातात, तर त्याच्यामध्ये यू ऑलरेडी नो टेक्निकल गोष्टी आपण इंटरव्ह्यूच्या पूर्वी समजावतो आणि त्याचं सगळे भान ठेवतात. पण क्षमा असं जर पॉसिबल नाही झालं तर मग कदाचित एखादं गाणं प्ले करणं किंवा त्यांना फरमाईश विचारणं आणि मग ते गाणं मध्ये प्ले करून तितका वेळ थांबवणं, अशा गोष्टी कधी कधी घडतात. पण अशी एखादी आठवण असेल ना जेव्हा अशी असा सगळा कस लागला होता? नाही, असं अशी आठवण माझ्या लाईफमध्ये आतापर्यंत 8 वर्षांमध्ये असं कधी झालं नाही की कस लागला. आणि जेव्हा हे झालं तेव्हा ते इंटरव्ह्यूज मोठे होते आणि ते समाव रेकॉर्डेड होते, त्याच्यामुळे माझ्याकडे प्लेंटी लाईक टाईम होता की मी त्याला नंतर एडिट करू शकेल आणि त्याला टाकू शकेल. पण जेव्हा गोष्ट लाईव्हची असते तर हे एक रफ प्रिपरेशन असल्यामुळे असा एकदम कस लागण्यापर्यंत असं काही आतापर्यंत नाही झालं. सोशल मीडिया सुद्धा आहे, बाकी सगळे चॅनल्स पण आहेत, म्हणजे टी व्ही चॅनल्स वगैरे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अजूनही आरजेचं भवितव्य खूप चांगल्या पद्धतीनं आहे असं वाटतं? कोविड काळामध्ये मला सांगायला आवडेल की हे खूप जास्त जाणवलं, कारण सोशल मीडिया खूप होता, सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह खूप जण होते. पण कम्पॅरेटिव्हली जर 1 लाख लोक एका छोट्या गावाकरता ऐकत असतील तर त्या काळामध्ये सेम गावातली 1.5 ते 2 लाख लोक पुन्हा एकदा रेडिओकडे वळली होती. आणि आरजेचं भवितव्य ऑफकोर्स आहे, पण आरजे तुम्ही कोणत्या दृष्टीनं घेता हे सगळ्यात पहिले महत्वाचं आहे. जर तुम्ही रेडिओ जॉकी बनताय आणि तुम्ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पण आहात तर तुम्ही फक्त आरजे नाही आहात, कारण तुम्ही आरजे बनून तुम्ही लोकांसमोर जाताय तर तो एक कम्प्लिटली वेगळा पार्ट आहे. वेन यू टॉक अबाउट ओनली रेडिओ जॉकी, तर मला असं वाटतं की रेडिओ हे एक असं माध्यम आहे की काळानुसार लोकांच्या चॉईसेस बदलल्या असल्या तरी पण रेडिओला विसरता येणं जवळजवळ अशक्य आहे. आणि पुढच्या काही काळांपुरता जेव्हा मी रेडिओकडे बघते, मला असं वाटतं की काही दिवस असतात जे बेटर असतात, काही दिवस असतात जे लो गोष्टींकडे घेऊन जातात, आणि काही दिवस असतात जे पुन्हा एकदा त्या गोष्टीला भरभराट आणतात. सो डेफिनेटली काही वर्षांनंतर सोशल मीडियाचा ट्रेंड जरी असला तरी पण रेडिओ आणि आरजे हे न संपणार आहे असं मला पर्सनली वाटतं. ओके, म्हणजे आता आपल्या ज्या मैत्रिणी आहेत ज्या आपला हा इंटरव्ह्यू बघत आहेत त्यांना पण इच्छा असेल की त्यांनी रेडिओ जॉकी त्यांना बनायचं आहे, तर तू डेफिनेटली रेकमेंड करशील काय सांगशील त्याच्याबद्दल? ऑफकोर्स रेकमेंड करेल. आणि मला असं वाटतं की तुम्हाला जर असं वाटत असेल की आपले थॉट्स पोहोचवण्याला प्रेफरन्स दिला पाहिजे असं मी मघाशी पण म्हटलं, तर त्यांनी डेफिनेटली रेडिओ जॉकी बनायला पाहिजे. तुमच्यामध्ये जर ही कला असेल की तुम्ही कोणाच्या चेहऱ्यावर छोटीशी स्माईल घेऊन येऊ शकता, ठीक आहे, कारण की आजकाल आपण बघतो की खूप स्ट्रेस वाढलाय आणि रेडिओ जास्त ऑफिसेसमध्ये जाताना किंवा घरी येताना बऱ्याचदा ऐकला जातो आणि मध्ये डोक्यात सुरू असतं की आज बॉस असं बोलला, आज घरी असं झालं, आता सगळं मॅनेज कसं करायचं. आणि हे सगळं सुरू असताना तुम्ही एखादा जोक ऐकता किंवा तुमच्या मनातली गोष्ट जेव्हा समोरचा माणूस एक्सप्रेस करतं तर त्याच्यापेक्षा वाव त्या मोमेंट करता काहीच नसतं. आणि रेडिओ एक अशी गोष्ट आहे की त्याच्यासाठी तुम्हाला कशाच्या समोर बसून नाही राहावं लागत. तुम्ही ट्रॅव्हलिंग करता, तुम्ही ऐकू शकता, तुम्ही तुमचं काम करता, तुम्ही ऐकू शकता. आज पण कितीतरी गृहिणी अशा आहेत की ज्यांना किचन टिप्स रेडिओवरती दिल्या जातात आणि शेअर केल्यानंतर त्या आणखी 5 टिप्स देण्याकरता रेडिओला फोन करतात. सो हे एक मीडिया आहे की ज्याच्यामध्ये शेअरिंग खूप वेगळ्या पद्धतीनं होतं, ज्याच्यामध्ये लिसनिंग पॉवर पुन्हा एकदा प्रेफरेबली वापरली जाते. सो मी डेफिनेटली रेकमेंड करेल की आरजे जर कोणालाही बनायचं असेल तर असं अजिबात नाही आहे की आरजेचं भवितव्य नाही आहे. ते कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जेवढं तुमचं स्किल वाढवत जाल तेवढं तुम्हाला सॅलरी जास्त मिळते, तुम्ही मोठमोठ्या स्टेजेसवर जाता. अँड मी म्हणेन की आरजे क्षेत्र पण बस असंच आहे. येस, डेफिनेटली आपल्या मैत्रिणी ऐकत असतीलच आणि त्या इन्स्पायर होतीलही. मला आणखी एक प्रश्न तुला असा विचारावासा वाटतो की आपण नेहमी म्हणतो की जगामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या बदलायला पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. जर तुला ते सामर्थ्य असलं असतं जगातलं काहीतरी बदलण्याचं तर तू काय बदलू इच्छितेस? खरं तर हा थोडासा संभ्रमात टाकणारा प्रश्न आहे, पण जर कदाचित ही गोष्ट माझ्या हातात असली असती तर मला असं वाटतं की जगातल्या प्रत्येक माणसाला माणसांना बदलण्यापेक्षा स्वतःला बदलण्यासाठीची जी गोष्ट आहे
ती मला त्यांना द्यायला आवडली असती. कारण की आपण बराच असं म्हणतो की जगामध्ये हे झालं पाहिजे, शहरात असं केलं पाहिजे, नातेवाईकांनी असं वागलं पाहिजे, बट समाव मला असं वाटतं की तुम्ही जर स्वतः बदललात ना तर तुम्हाला तुमच्या दृष्टीनं जग बदललेलं दिसेल. कारण की आपण आत्ता इतक्या कोटी लोकांमध्ये राहतोय की इट इज क्वाईट इम्पॉसिबल की आपण सगळ्यांची मेंटॅलिटी चेंज करू शकू. पण हां, आपण आपल्याला जर कोणती चांगली गोष्ट करायची आहे तर आपण स्वतः एक पाऊल नक्कीच पुढे टाकू शकू. आणि स्वतःपासून जर सुरुवात केली तर मला असं वाटतं की ही एक गोष्ट माझ्याकडे सामर्थ्य असलं असतं बाय चान्स, तर मला ही गोष्ट पटवून द्यायला आणि सगळ्यांमध्ये आणायला डेफिनेटली आवडलं असतं. खूपच छान आहे आकांक्षा. तुला माहितीही असेल कदाचित की महात्मा गांधीजींचे तेच म्हणणं होतं की जगाच्या बदलाची सुरुवात ही स्वतःपासून होते. सो खरंच छान सांगितलंस तू. आणि आता दुर्गोत्सव चालू आहे, याच्यामध्ये जर देवी तुला प्रसन्न झाली आणि एखादा वर माग म्हणाली तर काय मागू इच्छितेस? वर मी डेफिनेटली हाच मागेन की जगामध्ये जे पण काही चाललंय ते आपापल्या दृष्टीनं पॉझिटिव्हली घेण्याची बुद्धी सगळ्यांमध्ये आण. कारण की प्रत्येकदा नाही म्हणू शकत आपण, बऱ्याचदा गोष्ट एक असते पण तिला 10 जण बघत असतील तर त्यांचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. आणि जर ती गोष्ट चांगल्या गोष्टी करता होत असेल तर कोणाच्या मनात नेगेटिव्हिटी त्या गोष्टी करता येऊ देऊ नको. हे मला देवीकडे मागायला आवडलं असतं जर खरंच असं पॉसिबल असलं असतं. खूपच छान. मैत्रिणींनो, तुम्हाला कशा वाटल्या आमच्या गप्पा आणि ही सगळी मुलाखत तुम्ही ऐकली? तुम्हाला सुद्धा यातून काहीतरी इन्स्पिरेशन नक्कीच मिळालं असेल. नेमकं तुम्हाला काय वाटलेलं आहे ही मुलाखत ऐकून आणि बघून हे आम्हाला अवश्य कळवायचं आहे खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून. थँक्यू सो मच आकांक्षा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आणि मला स्पेशली सांगायला आवडेल की प्रत्येक वेळेला मला मुलाखत घ्यावी लागते आणि इतके जण असतात, पण ही ऑपॉर्च्युनिटी खूप कमी मिळते की मला कोणाशी तरी गप्पा मारायच्यात. अँड आय कॅन फील राईट नाव की प्रश्न विचारल्यानंतर समोरचा जो माणूस असतो तो कसा फील करत असेल. सो थँक्यू व्हेरी मच टू यू टू. आणि ऑफकोर्स माय FM सोबत हा सगळा प्रवास घडतोय, तर RJ प्रेषित RJ रसिका टू ज्यांच्यासोबत हा सगळा शो सुरू असतो, तर या संपूर्ण रेडिओ जर्नीमध्ये ज्यांनी ज्यांनी मला मदत केली सगळ्यांचं या निमित्तानं मला धन्यवाद करायला आणि आभार मानायला डेफिनेटली आवडेल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.